पर्यावरण रक्षण, इंधन बचतची संदेश देत निरोगी आयुष्य घडविण्यासाठी स्वार्थ ते परमार्थ व्हावे या उद्देशाने राष्ट्रसंत श्री गजानन महाराज दर्शनासाठी नाशिकहून शेगावी जाणाऱ्या सायकल पटूचे जनाधिकार रक्षा मंच मालेगाव व मालेगाव सायकल फाउंडेशनच्या संयुक्त वतीने मोतीबाग नाका येथील महाजन लॉन्स येथे भव्य स्वागत करण्यात आले. नाशिकहून तब्बल 100 सायकल स्वार या यात्रेत सहभागी झाले होते. नाशिक सायकल फाउंडेशनच्या वतीने या स्वारीचे नियोजन करण्यात आले होते. रॅलीत मुख्य म्हणजे 74 वर्षीय मनोहर देसाई हे ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश तरुणांना आकर्षित करीत होता. आज पहाटे नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली दिनांक 15/12/2019 रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचेल. यावेळी नाशिक सायकल फाउंडेशनचे कर्नल शिवश्री दिनकर पाटील, संजय जाकडे, सोपान कोरडे, अनिल सरोदे, योगेश गावंदे, सुहास गोसावी, प्रकाश पगार, दीपक शेवाळे, डॉक्टर आबा पाटील, राजेंद्र कोमटे, राम हरी कदम, मनोहर देसाई, भूषण राणे, गणेश कळंबकर, संजय थोरात, राजेश चमोली, अरुण काळे, बाबू ताजनपुरे आदी सहभागी होते. यावेळी जनाधिकार मंचचे नाशिक सायकल फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी मंचचे नेविल कुमार तिवारी, जगदीश गोरे, शरद आहिरे, अर्जुन भाटी, राम गवळी, कपिल डांगचे, मंगेश बिरारी, अमित बिरारी, सागर शाहू, मालेगाव सायकल फाउंडेशनचे डॉक्टर उषा चोपडे, अतुल गिलानकर, नितीन कासार, डॉक्टर प्रशांत ठोके, डॉक्टर दत्ता पाटील, डॉक्टर सचिन ठाकरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15 किलोमीटरचं अंतर सायकल वारीने या सर्व टीमने राबवलंय. किमान 140 लोकांची ही पूर्ण टीम आज त्यांचा 6:30 प्रवास सुरू झालेला आहे व ते आज किमान 12 वाजेच्या दरम्यान मालेगावात त्यांचं महाजन लॉन्सला आगमन झालं आहे. त्यांचा आजचा सायंकाळचा मुक्काम धुळे येथे आहे. यांच्या सर्वांचं मालेगाव सायकल असोसिएशन रेकॉर्डिंग आहे का, जन अधिकार मंच मालेगाव, कालभैरव संघटना, ओम साईराम मंडळ, भारत मित्र मंडळ यांच्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत व पुढील यांच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा. सध्या नाशिकला राहतो, योगेश नाम मूळ राहणार मालेगावजवळ कवळाने गाव आहे, ते माझं मूळ गाव आहे. आणि इथं मी 5 वाजे शाळेत यायचो, रोज सायकलने यायचो जायचो आणि भाजीपाला विकायलासुद्धा मी सायकलने घेत यायचो आणि जायचो. अशा रीतीने माझी सायकल म्हणजे बालपणी शाळेत असताना सुरुवात झाली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये किंवा नोकरी लागल्यावर सायकल पूर्ण सुटली होती. आणि आता मी 66 वर्षापर्यंत नोकरी केली आणि नोकरी संपल्यानंतर मी पुन्हा सायकलचा छंद घेतला. आणि त्याचं कारण हेच होतं की आजकाल आपण बघतो की आपल्या बरीचशी शहरं आहेत ती पोल्युशनने इतकी ग्रासली आहेत, इतकं वाढलं आहे. आत्ता यांनी दिल्लीचा उल्लेख केला, पण दिल्ली सगळ्यात पुढे आहे, परंतु आपण काही फार बाकीच्या ज्या बाकीची शहरं आहेत ती काही फारशी मागे नाही आहेत. त्यामुळे दिल्लीचा आपण अगदी खूप पाठला करतो आहे. आणि त्यासाठी काय करायची गरज आहे तर आपल्या ज्या गाड्या आपण वापरतो, मोटरसायकली आहे, कार आहेत, या वापरणं आपण कमी केलं पाहिजे आणि त्याच्याऐवजी सायकली वापरल्या पाहिजे. सायकल वापरल्याने पोल्युशन तर कमी होतंच होतं, आपले पैसे वाचतात, फॉरेन एक्सचेंज वाचतं आणि त्याहीपेक्षा आपलं स्वास्थ्य चांगलं होतं. या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत. तर जनरक्षा जनाधिकार मंच ज्या वतीने आमचं भव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे, तरी आम्ही ही राईड पर्यावरण वाचवा आणि सायकल चालवा या हा संदेश घेऊन आम्ही नेत आहोत. कारण की आजचं जीवन हे धकाधकीचं असल्यामुळे शारीरिकदृष्ट्या खालावत चालली आणि ह्या माध्यमातून लोकांचं आरोग्य चांगलं राहावं ह्या उद्देशाने आम्ही ही राईड मार्गस्थ करत आहोत. आनंद होत आहे. नाशिक ते शेगाव 410 किलोमीटरची सायकल यात्रा नाशिक फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेली आहे. आणि आता मला माहिती मिळाली की सकाळी 6 वाजेपासून निघालेली यात्रा, मला वाटतं आता 12 वाजेपर्यंत आपण मालेगावात आलेला आहात. अतिशय परिश्रम करून आपण या ठिकाणी आलेला आहात. त्यामुळे जनाधिकार रक्षा समितीच्या वतीने सर्वप्रथम आपलं अभिनंदन, आपल्याला धन्यवाद. आणि आपल्या पुढील
प्रवासात शुभेच्छा. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.